नमस्कार, मी तुलसीदास भोईटे, मी मराठी न्यूज च्या वॉर रूम मध्ये आपलं स्वागत। वॉर रूम मध्ये आज आपल्या सोबत आहेत एक कर्मयोगी। हो, खरोखरच कर्मयोगी, ज्यांना आपलं संपूर्ण जीवनच समाजासाठी वाहिलेलं आहे आणि त्यातही पुन्हा एक त्यांचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे कसलाही विचार न करता, स्वतःचा विचार न करता समाजातल्या त्या वर्गाला, ज्यांना दृष्टीच नव्हती अशा वर्गात त्यांनी एक वेगळं काही प्रयोग केले, त्या माध्यमातून दृष्टीचं त्यांना वरदान मिळवून दिलं। डॉक्टर लहाने आहेत आपल्या सोबत, डॉक्टर तात्याराव लहाने। केवळ जे जे रुग्णालयाचे जे जे समूहाचे डीन म्हणून त्यांची ओळख करून देणं मला असं वाटतं की ते माझं अज्ञान ठरेल, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक त्या माणसाला तुम्ही माहीत आहात, ज्याला ज्याला जेव्हा जेव्हा डोळ्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्या आठवते ते फक्त तुमचं नाव। म्हणजे डॉक्टर साहेब, केवळ तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि तुमच्या समोर काहीतरी चांगलं बोलायचं आहे तुमच्या बाबतीत म्हणून मी बोलत नाहीये, त्या प्रत्येक माणसाला हे मान्य असेल जो तुमच्याकडे जे जे रुग्णालयात येतो किंवा तुम्ही जिथं जिथं जाता, म्हणजे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत असं राजकीय भाषेत अनेक वेळा बोललं जातं, राजकीय नेत्यांचा तसा अभिनिवेश असतो, मात्र तुम्ही प्रत्यक्षात जाता तिथं, तुमची टीम, तुम्ही जे ऑपरेशनचे कॅम्प घेता त्या माध्यमातून तुमचं जे काम आहे, प्रत्येक खेड्यापाड्यात सुद्धा तुमचे पेशंट आहेत, त्यामुळे स्वाभाविकच एक प्रश्न मला विचारायचा होता सुरुवातीला, तो हाच। खरं तर डॉक्टरी पेशा म्हटला आता एकीकडे व्रतस्थ निष्ठा आहेच, मात्र दुसरीकडे मात्र त्यातलं जे इतर सुख असतं, सोयी असतात, त्याचाच वापर करून स्वतःच कसं भलं करता येईल याकडेच लोक पाहतात, मात्र तुम्ही एक वेगळी वाट निवडली असं का? नाही, वेगळी वाट निवडण्याच्या मागे दोन तीन गोष्टी कारणीभूत आहेत। एक तर मी, आपण जसं म्हणतात तसाच मीही डॉक्टर होतो। जेव्हा मी डॉक्टर झालो, MBBS झालो, तेव्हा मलाही असं वाटत होतं की मी खाजगी व्यवसाय करावा, पण पुढे चालून मी थोडा आजारी झालो आणि त्यानंतर माझ्या दोन्ही किडनी निकामी झाल्या। आणि मी जेव्हा असं जगत होतो तेव्हा जगत असताना माझं जे दुसरं जगणं आहे, मला माझ्या आईने जी किडनी दिली, माझा दुसरा जन्म झाला, आणि तिथपर्यंत माझं जगत असताना मी जे काही लहानपणापासून जे आपण म्हणतो की खूप काही भोगलं, तर मला नेहमी असं वाटायचं की माझी आई जेव्हा ऍडमिट होती अंबेजोगाईला, तर तेव्हा तिथले डॉक्टर मला आत येऊ देत नव्हते तिला भेटायला। आणि मग हे सर्व जे काही पाहिलं होतं असं वाटलं की नाही, या सर्व लोकांच्यासाठी डॉक्टर भेटला पाहिजे। म्हणजे डॉक्टर भेटला तर मला असं वाटतं की त्यांना त्यांचं दुःख सांगता येईल। नुसताच भेटला पाहिजे असं नाही, तर त्यांच्या गावी जाऊन भेटला पाहिजे। आणि गावी भेटला, कारण शहरात येऊन भेटला तर पुन्हा ते लाजणार बुजणार, पण मी गावी जाऊन भेटलो तर मग काय, गावची माणसं असतात खांद्यावर हात टाकून विचारतात, डॉक्टर साहेब आमचा डोळा दुखतोय, आणि मग त्यांना त्यावेळेस मी जे काय औषध देणार आहे तर ते औषध त्यांना जे लागू होणार आहे ते मी पंचतारिकीत एखाद्या AC रूम मध्ये बसून दिलं असेल तर ते लागू होणार नाही। तर तिथे जे प्रेम आणि औषध या दोन गोष्टी मिळतात, आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण थोडा वेगळा रस्ता धरावा, कारण त्यांच्यातनच मी आलो होतो, दुसरा जन्म मिळाला होता, आणि या दोन गोष्टींनी मला असं ठरवलं मी की आता आपलं आयुष्य हे त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांना कोणी नाही आहे किंवा ज्यांना खरंच अडचणी आहेत, कारण माझं विज्ञान हे सर्व असं विज्ञान आहे की ते वृद्धपणी येणारे आजार हे माझ्याकडे जास्त असतात, आणि या वयामध्ये सरासरी फार काळजी करत नाहीत, आणि म्हणून मी ठरवलं की आपण त्यांची काळजी करायची, आणि त्या काळजीसाठी मी त्यांच्याकडे वळलो। यापेक्षा मला असं वाटतं की मला असं नेहमी वाटतं की ही जी माणसं असतात या वयामध्ये, त्यांना दृष्टी असेल तर घरामध्ये त्यांना विचारलं जातं किंवा ते बाळ खेळवतात, त्यांना भाजीत चिरतात, ती दृष्टी नसेल तर त्यांची खूप हेळसांड होते, आणि म्हणून या वयात त्यांची हेळसांड होऊ नये यासाठी मी जातो। आजही आपण मला असं वाटतं की 16 आहोत, आजही जेव्हा मी शिबिरात जातो दोन्ही डोळ्यांनी वर्षभर अंध, दोन्ही डोळ्यांनी 3 अंध असे रुग्ण मला आजही पाहायला मिळतात, कारण ते माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत, दवाखान्यात जाऊ शकत नाहीत, त्यांची एक तर त्यांची ऐपत नसते किंवा घरचे त्यांना घेऊन जात नाहीत, तर त्यांना त्यांच्यासाठी आपण त्यांचा मुलगा व्हावं, भाऊ व्हावं, या गोष्टीसाठी मी असं ठरवलं की आपण जाऊन खेड्यामध्ये सेवा करायची। तुम्ही राज्यभरात जातात, आतापर्यंत तुम्ही खूप ठिकाणी गेलात, आतापर्यंत जी शिबिरे ती किती झाली साधारण, आणि किती लोकांना आपण भेटलात? मी बघा, आतापर्यंत जवळपास माझी सगळी मिळून 505 शिबिरं झाली आहेत, तर या 505 शिबिरामध्ये मी स्वतः 10 लाखाच्या वर लोकांना भेटलो आहे, आणि यामध्ये मी जवळपास 1.5 लाख लोकांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत। तर हे मी एकट्याने केलेलं नाही, पण माझ्याबरोबर डॉक्टर आगेनी पारेख म्हणून आहेत,
समजा त्या माझ्याबरोबर जॉईन झाल्या नसत्या तर हे शिबिर झाले नसते, तर ते माझ्यावर जॉईन झाल्या आणि रागिनी पाडिक जॉईन झाल्यानंतर एक मनुष्य शस्त्रक्रिया समजा मी एक करत असेल तर त्यांची एक ऍड होऊन दोन होतात. आणि माझी जी टीम आहे 31 लोकांची माझी टीम आहे, तर यामध्ये माझे कक्ष सेवक, माझे नर्सेस, माझे सफाईगार, ही सर्वच मंडळी रोज 18 तास माझ्यावर काम करतात. इव्हाना आम्ही शस्त्रक्रिया करून गेल्यानंतर 2 तास आणि शस्त्रक्रियेपूर्वी 1 तास असं त्यांना काम करावं लागतं. आणि मला असं वाटतं की या टीम मुळे हे सगळं करता आलं. आणि जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा आम्ही तपासण्या तर त्यांच्या करतोच, तपासण्या करत असताना त्यांच्यावर जे काय आम्ही उपचार करतो तिथे, तर हे उपचार करत असताना शस्त्रक्रिया हा एक भाग झाला, कारण मोतीबिंदूची करतो, पण त्याचबरोबर खूप आजार असतात त्यांच्याही आम्ही तपासण्या करतो. आणि म्हणून या शिबिरात आम्ही जेव्हा जातो तर शिबिरामध्ये आपण असं म्हणतो की आजाराचे सर्व निदान आणि त्यावर उपचार, फक्त मोतीबिंदूवर उपचार नाही, सर्व डोळ्याच्या सर्व आजारावरच निदान आणि त्यावर उपचार आम्ही करतो. आतापर्यंत तुमचा रेकॉर्ड झाला असेल शस्त्रक्रियाचं रेकॉर्ड, मला असं वाटतं झालं किंवा नाही मला सांगता येणार नाही, पण माझ्या एवढक्या शस्त्रक्रिया कोणी केल्या नाही. म्हणजे मी जवळपास आता 1,41,000 इतक्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि डॉक्टर रागिनी पारेख यांनी 73,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत आणि माझ्या टीमने दुसऱ्या 70,000 शस्त्रक्रिया केल्या आहेत. म्हणजे आमचा तुम्ही विचार केला तर जे जे रुग्णालयाने 3 लाखाच्या जवळ शस्त्रक्रिया, तुमची नाव आहेत की नाही मला माहिती नाही, खरं तर असलीच पाहिजे एवढा तुमचा तो विक्रमी असं तुमचं काम आहे. 16-16 तास तुमची टीम राबते, मग अशी तुमच्या बोलण्यात उल्लेख आलेला तुमच्या टीम बद्दलचा, अगदी कक्ष सेवकांचा सुद्धा तुम्ही आवर्जून उल्लेख केला, उलट तुम्ही 2 तास आधी आणि 2 तास नंतर ते जास्त काम करताचं आवर्जून सांगितलं. जेव्हाही मी तुमच्याकडे आलेलो आहे मी पाहिलेलं आहे की एक तर गर्दी असते, ग्रामीण भागातील लोक सुद्धा आपल्या माणसाकडे आपण आलेलो आहोत, कुठेही ते बुजलेले नसतात. पुन्हा तुमची लोक तुमच्या अपरोक्ष सुद्धा तुमच्या मागे सुद्धा ज्या आपुलकीनं जणू काही एखादी नात आपल्या आजोबाला किंवा आजीला जवळ घेऊन असते त्या पद्धतीने तुमचे ज्युनियर तुमचे टीम काम करत असते, हे नेमकं कारण अनेक वेळा सर्व शक्य होतं करणं, मात्र विशेषतः सरकारी सेवेमध्ये अशा प्रकारचे संस्कार मनावर करणं आणि त्यानंतर तसं ते आपुलकीचं एक नातं बंद जोडणं कसं काय जमलं? ही जे फार बरोबर गोष्ट आहे की यामध्ये जे आता आमची मुलं आहेत, माझे रेसिडेंट निवासी डॉक्टर आहेत किंवा माझ्या स्टाफ आहेत किंवा माझे कक्ष सेवक आहेत, तर यांना मी एक कुटुंब धरून चाललो. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मी कुटुंब म्हणून काम सांगत होतो तर तेव्हा हे असं होत नव्हतं, पण मी त्यांना दाखवून दिलं की एखाद्या रुग्णाला दृष्टी आली तर तो किती खुश होतो. आणि हळूहळू म्हणजे गेल्या 20 वर्षांमध्ये यांच्या मनामध्ये असं प्रेम रुजवलं आणि मला असं वाटतं की त्यांनाही असं वाटलं की आपले साहेब हे 18 तास काम करतात आपण का करू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की यांना सर्वांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या शिबिराने केलं, कारण आम्ही जेव्हा शिबिराला जातो तेव्हा 35 माणसं एकत्र जातो, मग एकत्र जेवतो, एकत्र राहतो, एकत्र सर्व करतो, मग ते कुटुंब तयार झालं आणि कुटुंब तयार झाल्यानंतर त्यांच्या घरच्या अडचणी माझ्या घरच्या अडचणी एकत्र आल्या आणि मग एक कुटुंब वत्सल म्हणतो तसं आमचं कुटुंब जुळलं. आणि त्यामुळे ह्यांच्या मनामध्ये कसं झालं किंवा रुग्ण, मी एकच गोष्ट शिकवली, रुग्ण हा आपल्यासाठी देव आहे, आपण ज्या ठिकाणी काम करतो ते आपलं मंदिर आहे आणि आपण आपलं आपण सर्वात जास्त मानणारी गोष्ट आहे ना देव आणि मंदिर, या गोष्टी आपण मानतो, तर हे देव आहे आणि हे मंदिर आहे, आपण असं ठरवलं तर मग आपण देवाला कधीही चांगलंच वागवतो, मंदिरात आपण चांगलंच राहतो. आणि हळूहळू ही जी कल्पना आहे त्या सगळ्यात रुजली आणि मला खरंच त्यांचं अभिनंदन करावं वाटतं की माझ्याकडचे सर्वच जितके माझे बरोबर सहकारी काम करतात हे सहकारी प्रत्येक आलेल्या सगळ्या रुग्णांना आपल्या आपली आई वडील भाऊ बहीण असं समजूनच वागतात. आणि मी जेव्हा खाली बसलेला असतो तेव्हा मला सांगतात येऊन पेशंट की साहेब आपले लोक खूप चांगले आहेत, आणि हे जेव्हा ऐकतो तेव्हा माझं असं ऊर भरून येतो, छाती ताट होते की हा असं व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की वैद्यकीय व्यवसाय याच्यासाठीच आहे, आलेल्या रुग्णाला आपण जर चांगलं ठेवलं तर त्याचा आजार फक्त चांगलं बोलल्याने बराचसा कमी होऊन जातो आणि तो झाला पाहिजे. नक्कीच आपुलकीचे औषध सर्वात प्रभावी असतं आणि त्यातही डॉक्टर लहान आणि त्यांची टीम म्हणजे याच औषधाचा वापर जास्तीत जास्त करते आणि त्यातूनच जे जे रुग्णालय हे मंदिरासारखं झालेलं. डॉक्टर साहेब जेव्हाही मी जे जे रुग्णालयात येतो मला एक वेगळी प्रसन्नता यासाठी मिळते की टिपिकल वास असतो रुग्णालयात आल्यानंतरचा. जे जे जेव्हापासून तुम्ही आहात मी जेव्हाही तिकडे येतोय तो वास मला कुठेही येत नाही, एक वेगळी प्रसन्नता. पेशंटशी सुद्धा जेव्हा मी बोलतो
तर तेही तेच सांगतात की अर्धा हजार तर आम्हाला डॉक्टर लहाने यांच्या जे जे रुग्णालयात आल्यानंतर दूर पडतो. म्हणजे खरं तर सरकारी काम आणि सामान्य थांब असं आपल्याकडे उपरोधानं बोललं जातं, मात्र हे आपुलकीचं कौटुंबिक असं वर्क कल्चर कसं काय तुम्ही तिथे आणलं? नाही मुख्य आता आपण म्हटलं की वास, तर मला हे वासावून आठवत आहे की 2007 मध्ये जेव्हा मी 1 लाख शस्त्रक्रिया केल्या तेव्हा माननीय विलासरावजी देशमुख साहेब माझ्याकडे आले होते आणि माझी शस्त्रक्रिया 1 लाखावी पाहिली, वार्डात बसून पाहिली आणि त्यांनी भाषण करताना सांगितलं की मी कक्षात बसलो अर्धा तास पण मला वास नाही आला. मी या गोष्टीच्या खूप विरोधात आहे की दवाखाना म्हटल्यानंतर वास आलाच नाही पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मी अधिष्ठाता झालो तर 10 जून 2010 मी पहिली साफसफाईची मोहीम घेतली आणि सर्वांना विनंती केली की आपण सर्वांनी साफसफाई केली पाहिजे. आणि माझे सफाई कर्मचारी, माझे कक्षसेवक, नर्सेस, डॉक्टर हे जितके जर मिळून काम करतात, विद्यार्थी, या सर्वांनी साफसफाईला सुरुवात केली. आणि जे जे रुग्णालयात सुरुवातीच्या वर्षी आम्ही जवळपास मला वाटते 30 ट्रक कचरा काढला आणि हळूहळू तो कचरा आम्ही काढत गेलो. वार्डामध्येही मी जेव्हा जातो तर तेव्हा मी एकच गोष्ट पाहतो की खिडकीला जाऊन बघतो आणि असं बोट लावतो त्याला आणि त्या काचाला जर काही असेल तर मी सांगतो की अरे काच पुसला नाही का. आणि हे रोज करावं लागलं नाही मला की थोडे दिवस केल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की साहेब आले खिडकीला जातात, भिंतीला जातात, बाथरूममध्ये जातात, ते स्वच्छ असावं. आणि हळूहळू स्वच्छता आली आणि ती स्वच्छता आल्यामुळे मला असं वाटतं की हे जे प्रत्येक जण म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की जे जे रुग्णालयामध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी यांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे आम्ही स्वच्छ जे जे आज स्वच्छ जे जे आम्ही करू शकलो. आणि मला असं वाटतं की रुग्णालयामध्ये आपण जर मुंबईत पाहिलं तर जे जे रुग्णालय हे सर्वात रुग्णांनाही ती सवय लागली सर, कुठच्याही कोपऱ्यात थुंकलेलंही नसतं. हा, थुंकणे बंद करण्यासाठी पूर्वी खूप काही प्रयत्न केले पण यावेळेस आम्ही एकच गोष्ट केली की जे एक मध्ये 4-5 महिने एक अशी चालवली की जे काही तंबाखू खातात त्यांना जाऊन फक्त त्यांचे त्यांना एक असं करून त्यांच्या पाया पडायचं की तुम्ही खा पण इथं थुंकू नका. सर, नेत्रदान जे आहे महाराष्ट्रातलं, महाराष्ट्रामध्ये नेत्रदानाची चळवळ आता वाढत आहे का? महाराष्ट्रामध्ये नेत्रदानाची चळवळ वाढत आहे पण वाढत असताना जितक्या वेगाने वाढायला पाहिजे तितक्या वेगाने ती वाढत नाही. कारण नेत्रदानाबद्दल काय झालंय की लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा खूप आहेत की डोळ्यातनं जीव येतो, डोळ्यातनं जीव जातो, मग डोळे कसे द्यायचे, किंवा मग डोळ दिला तर भूताचा जन्म येतो, पुनर्जन्म होत नाही, ह्या अंधश्रद्धा असल्यामुळे ही असं होतं. पण आपण जर पाहिलं तर यावर्षी जवळपास 7,000 लोकांनी नेत्रदान केलं आहे. आपल्याला जवळपास महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 25,000 तरी नेत्रदान व्हायला पाहिजे आणि भारतामध्ये ते 2 लाखापर्यंत व्हायला पाहिजे. आज भारतामध्ये 49,000 ते 50,000 होत आहे पण हळूहळू मला असं वाटतं ही संख्या वाढत चाललेली आहे. नेत्रदान असो किंवा आयुदान असो तर याच्यामध्ये सर्व मीडिया आणि मला असं वाटतं की सामाजिक संस्था, सरकार सर्व मिळून काम करत आहे आणि याची गरज आहे, नेत्रदानाची गरज आहे आणि बाकीच्या आयुदानाची गरज आहे. आणि हळूहळू नेत्रदान वाढत चाललं आहे. बरेचसे आता कायदे पण सरळ झाले आहेत की यामध्ये प्लेस नाही केलं आणि मृत्यू झाला तरी नेत्रदान करता येतं, तर असे बरेचसे सरळ कायदे झाले आहेत आणि त्यामुळे नेत्रदानामध्ये वाढ होत चालली आहे. पण आजही असं आपण पाहिलं तर जितकी हवी की आज आपण डोळ्याचा आपण नेत्र बँक म्हणतो, नेत्र पिढी म्हणतो, पण त्या नेत्र पिढीमध्ये डोळे आल्याबरोबर आम्ही बसवतो. जसे ब्लड बँकेत आज रक्त शिल्लक असतं तसं मात्र एकही बुबुळ त्या नेत्र बँकेमध्ये शिल्लक नसतो. तर हे शिल्लक राहायला पाहिजे. नेत्रदानामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये अजूनही लोकांमध्ये नेत्रदान करायची इच्छा असते पण त्याच्या मग करण्याची परस कोणत्या परिस्थितीत तो नेत्रदान करू शकतो व्यक्ती, किंवा कशा पद्धतीने ते डोळे चांगले आहेत हे कसे ओळखावे याबद्दल ग्रामीण भागात विशेष करून माहिती नाही. याच्यामध्ये प्रबोधनाची खरंच गरज आहे की यामध्ये नेत्रदान हा 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येक मनुष्य करू शकतो. ज्यांना फक्त कॅन्सर आहे, कॅन्सर झाला आहे, ज्यांना आपण म्हणूया HIV बाधित आहेत किंवा ज्यांना काविळ झाला आहे अशा लोकांना जर सोडलं तर बाकी मधुमेह असणाऱ्या लोकांना करता येतो, ज्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालंय अशा लोकांना करता येतो, तर प्रत्येक माणसाला अवयवदान करता येतं. आणि अवयवदान हे करत असताना मृत्यूनंतर करायचं असतं, लागतं ते म्हणजे मृत्यूचं प्रमाणपत्र आणि घरच्यांचा कन्सेंट, एका माणसाच्या नातेवाईकाचा कन्सेंट लागतो. आणि मृत्यूनंतर 6 तासात डोळे काढले जातात, संपूर्ण डोळे काढले जात नाहीत, फक्त बुबुळ काढलं जातं, त्यामुळे तिथे खड्डा पडत नाही आणि खड्डा पडत नसल्यामुळे तो जो चेहरा आहे तो चेहरा चांगला दिसतो, तिथून रक्तसराव होत नाही. आणि हे बुबुळ काढल्यानंतर मग ते नेत्रपिढीत जातं आणि नेत्रपिढीमध्ये हे बुबुळ 3 दिवसापासून 10 दिवसापर्यंत स्टोअर केलं जातं.
त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि मग हे बुबुळ जे लोक त्याच्यात प्रत्यक्ष यादीवर आहेत त्यांना बोलवून घेऊन त्यांना बसवलं जातं. असं आज काय झालंय की आपल्याकडे लहान मुलं यांना आज 20,000 लहान मुलांना डोळ्याची गरज आहे, पण तरीही त्या वयातले जे बुबळे आहेत ते आपल्याला मिळत नाहीत, कारण आपण मोठ्या माणसाचा डोळा लहान बाळांना बसवू शकत नाही आणि म्हणून त्यांची जी प्रत्यक्ष यादी आहे ती वाढत आहे. पण मला असं वाटतं की ही जी आज ऍक्सिडेंट होतात तर अशा लोकांनीही पुढे येऊन हे नेत्र बुबळं दिली पाहिजे आणि असं दिलं तर आपल्या अडचणी दूर होते. शासकीय पातळीवरून ज्या प्रमाणात प्रबोधन आतापर्यंत झालं नाही तर काय आणखी त्यात प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, कसं आहे की शासकीय पातळीवरून आपण 15 वाडा पाळतो, शासकीय पातळीवरून आपण नेत्रदानाचा दिवस पाळतो, शासकीय पातळीवरून आणखी एक गोष्ट केली आहे की आता आतापर्यंत नव्हतं पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्येक सिव्हिल हॉस्पिटलला नेत्र पिढी केलेली आहे आणि कलेक्शन सेंटर जे आहे आज तालुका लेवलला पण आपण नेत्रदान कलेक्शन सेंटर करू शकतो. तालुक्याच्या ठिकाणाहून गावाहून जरी फोन केला तर कुठल्याही ठिकाणी 2 तासामध्ये जाऊन ते डोळे काढून आणले जातात. म्हणजे ही सेवा पेढीफेरीपर्यंत गेली आहे आणि मग तिथून जिथं नेत्र बँक आहे तिथून ते पाठवलं जातं. फक्त एकच आहे की लोकांच्या मध्ये जो आज अवेअरनेस आहे तो अवेअरनेस कमी आहे आणि तो अवेअरनेस करणं म्हणजे अशा प्रकारचं सांगणे, म्हणजे मीडियाने मध्ये येणे, एनजीओनी मध्ये येणे आणि अशा प्रकारचे म्हणजे लोकांना जे काही सांगणं गरजेचं आहे किंवा नेत्रदान म्हणजे काय किंवा त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही, तिथं खड्डा पडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांच्या पर्यंत गेल्या तर मला असं वाटतं की लोक नक्कीच पुढे येतील. पण ही चळवळ जोर धरत आहे, हळूहळू जोर धरत आहे की जिथे 2,000 डोळे मिळायचे ते 50,000 गेलं आहे. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये आपला जितकी गरज आहे तितके डोळे नक्की मिळतील. सर, तुम्ही नेत्रचिकित्सा करता करता समाजसेवेमध्येही मोठ्या प्रमाणात काम करत असता, याच्यामध्ये एक जवळचा संबंध तुमचा म्हणजे लोकपरिवारी प्रकल्पासोबत एक तुमचा जवळचा संबंध आहे, हा संबंध कसा आला आणि आता या संबंधाला किती म्हणजे किती दिवसांपासून हा चालत आहे, काम कसं चालतं? आनंदवन, मला असं वाटतं की आनंदवन माझ्यासाठी माझ्या आईनं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आईच्या इन्स्पिरेशनमुळे, माझी जी आई अंजनाबाई, तिने जेव्हा मला किडनी दिली तेव्हा तिला असं विचारलं होतं डॉक्टरांनी, चेंबर डॉक्टरांनी, की आई आता तुमचं आम्ही मोठं ऑपरेशन करणार आहोत आणि त्याच्यातला एक अवयव काढून घेणार आहोत. तर माझी आई तिला सांगते, एक कसा काढून घेता, 2 काढून घ्या, 3 काढून घ्या, पण माझं लिकडू जगलं पाहिजे. आणि तेव्हा मला असं वाटलं की जी आई जी शिकलेली नाही आहे ती काय सांगते की माझा मुलगा जगला पाहिजे, तिचं इन्स्पिरेशन पहिलं होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं की माझ्याकडे एक आय केअर नावाची संस्था, माझी त्यांच्यावर मी काम करतो, ते आनंदवनात गेले आणि विकास आमटे जे आहेत त्यांना भावना भेटले. तर भाऊंनी सांगितले की आपल्याकडे हे जे लोक आहेत ज्यांच्याकडे आपण असं म्हणूया की आजार आहेत, तर अशा आजारामध्ये आपण या आजारामध्ये काय होतं की जवळपास 30-35% लिप्रसीमध्ये अस्वस्थतेनंतर अंधत्व येतं. तर असे काही रुग्ण आहेत की ज्यांचा एक डोळा गेला आहे आणि एकच शिल्लक आहे. तर तुम्ही डॉक्टरांना घेऊन या. तर मी आनंदवनामध्ये गेलो, भाऊंना भेटलो आणि सगळे रुग्ण, त्यावेळेस 71 रुग्ण होते, आम्ही पाहिले की त्यांचा एक डोळा झालाय, कुणाला दिसतंय, नाही दिसणाऱ्याची संख्या खूप होती आणि अशा वेळेस मग तिथे शस्त्रक्रिया करायची. आम्ही पाहिलं, वाचलं सगळं, वाचल्यास आमच्या लक्षात आलं की वा हे कठीण आहे, काम कठीण आहे. पण मी आणि डॉक्टर आगिनी आम्ही दोघंही तिथे गेलो जानेवारी 2000 मध्ये आणि गेल्यानंतर हे जे 78 रुग्ण आहेत, जे आम्ही 71 तपासले होते, पुन्हा 7-8 होऊन 78 रुग्ण झाले, त्यांचे आम्ही शस्त्रक्रिया केल्या. दुसरे काही बाहेरचे आलते असे सगळे 178 ऑपरेशन आम्ही केले. आम्ही तिथंच राहिलो आणि तिथं राहून या सगळ्या रुग्णावर आम्ही सारखी पाळत ठेवत होतो. 40 दिवसानंतर एकाही पेशंटला काही झालं नव्हतं, पण आम्ही गावी आलो आणि एका पेशंटला, ज्यांना तुम्हाला माहिती आहे की सेन्सेशन नाही, हात नाही, त्यांनी डोळा खाजवला आणि तो डोळा पुन्हा गेला, त्या दिसत नव्हतं. आम्ही त्या पेशंट होत्या, म्हणजे स्त्री होत्या, त्यांना मुंबईला आणलं, त्यांच्यावर पुन्हा उपचार केले, त्यांना पुन्हा दिसतंय. पण या गोष्टीने एक निश्चित झालं की बाबा आम्हाला भेटायला आले आणि जेव्हा बाबांना आम्ही पाहिलं तेव्हा आम्हाला कळालं की सामाजिक कार्य काय असतं. म्हणजे आम्ही बाबांच्या धुळे एवढं देखील सामाजिक, पायाच्या धुळे एवढं सामाजिक कार्य करत नाही, पण आम्हाला एक आदर्श मिळाला की माणसाला जगत असताना एखादा आदर्श लागतो आणि बाबा आमच्यासाठी आदर्श होते. आम्ही बाबांना पाहिलं, बाबांचं काम पाहिलं आणि आम्ही ठरवलं की आपणही थोडंफार काम करायचं आणि विकास भाऊंची दोस्ती झाली आणि त्यामुळे आम्ही प्रकाश भाऊंची दोस्ती झाली आणि मग आम्ही काय झालं की याच्यामध्ये हळूहळू जुळत गेलो आणि जुळत गेल्यानंतर बाबांनी मला सांगितलं की माझी काय इच्छा आहे.
म्हणजे मला असं वाटतं की आनंदवन हे हेल्थ कॅपिटल व्हावं, इथे सगळ्या पेशंट यावं असं मला वाटतं. म्हणलं आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि जेव्हा बाबा 2008 पर्यंत शिबिराला आमच्या यायचे, 7 शिबिर जेव्हा झालं बाबांचं, तर तेव्हा त्या शिबिरामध्ये बाबा दररोज सकाळ आणि संध्याकाळ येऊन भेटायचे. आणि मग शिबिराला गर्दी होती, 1000 म्हणजे 1000 पेशंटचे 10000 झाले, 15000 झाले. आणि बाबांनी या शिबिराचं नाव बदललं. बाबांनी सांगितलं ही लहान बाबांची जत्रा आहे, म्हणजे ही जत्रा म्हणूनच एक हे भरते आणि ही जत्रा दरवर्षी भरते. आणि बाबा खूप खुश होते की इतकं सुंदर आपण ते काम करतो आहे. आणि मग आमचं जे जुळत गेलं आनंदवनाशी, कारण शेवटी काम करत असताना कुठेतरी सामाजिक काम करणाऱ्या एका मोठ्या माणसाकडे जाऊन सावलीला आपण थांबायचं असतं. त्यांची आम्हाला सावली पाहिजे होती आणि त्या सावलीला आम्ही राहिलो. आज 16 वर्ष झाले, आम्ही आताच ते शिबिर करून आलो. पण मला असं आज तर मला असं वाटतं की आम्ही आनंदवनी आहेत, आनंदवन कुटुंबातले आहेत. आणि तो जो आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे आज आनंदवनामधलं, की डॉक्टर पोळ, विजय पोळ आहेत, की जे मला असं वाटतं की 1300 पेशंट पैकी प्रत्येकाला काय झालं त्यांना पाठ आहे, म्हणजे ज्यांना आज ट्रीटमेंट देतात ते. आणि विकास भाऊ आहेत, की विकास भाऊने एवढे काही कामं केले आहेत की विकास भाऊने मला असं वाटतं की बाबांचं जे काही स्वप्न होतं हे स्वप्न त्यांनी जीवनभर जगलंय. तर अशा माणसांना निस्वार्थी 100% निस्वार्थी माणसं राहिल्यामुळे आमच्या मनामध्ये असं आलं की आपण हे काम करावं. आणि आम्ही जे काही सामाजिक काम करतो हे बाबांची आमची भेट झाल्यानंतर हे काम सुरू झालं जास्त मोठ्या प्रमाणावर. तोपर्यंत फार काही आम्ही एक शिबिर घ्यायचो, म्हणजे 2001 पूर्वी एकच शिबिर घ्यायचो आम्ही. आणि तिथेही जाऊन 50 ऑपरेशन करायचो, क्रिकेट खेळायचो. म्हणजे आम्ही बाहेर जायचो फक्त याच्यासाठी की एक ट्रीप आहे, एक एन्जॉयमेंट आहे, सहल आहे म्हणून जायचो. पण बाबांची भेट झाल्यानंतर ही सहल बदलली आणि सामाजिक कार्य उभं राहिलं. हे खूप छान सांगितलं तुम्ही, कशा पद्धतीनं एक जीवनाला उद्देश मिळाला बाबा आमटेंमुळे आणि जीवनात जणू आनंदवन फुललं. आता सुद्धा तुम्ही जे वेगळे प्रयत्न करत असता, म्हणजे आता केवळ खर तर एक दृष्टी यज्ञ तुम्ही जो पेटवलेला गेले अनेक वर्ष अव्याहतपणे ते चालूच आहे, मात्र त्याचबरोबर जे जे रुग्णालयाच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत एक आमूलाग्र परिवर्तन घडवता, त्याबद्दल थोडं सांगाल का? जे जे मध्ये म्हणजे कधी कधी मनुष्य नशिबान असतो. मी जेव्हा जेजेचा अधिष्ठाता झालो मला व्हायचं नव्हतं, पण मी झालो. आणि मी असं ठरवलं की नाही की आपण इथे येणाऱ्या बाकीच्या रुग्णांचे पण पाहिलं पाहिजे. आणि त्यासाठी मी विचार केला आणि ठरवलं की आता अडचणी काय आहेत लोकांच्या, तर आल्यानंतर काय होतं की त्यांच्या शस्त्रक्रिया लवकर होत नाहीत. तर मी सर्वांना विचारून सांगितलं की बा तुम्ही ऍडमिट करताना तर तुम्हाला माहिती आहे ऑपरेशन करायचं, तर लवकर करा. ऍडमिट करत असताना 8 दिवसात होईल असं करा. तर आमच्याकडे जे रुग्ण यायचे त्यांचा 27 दिवसात स्टे होता मिनिमम, तर तो आता 7 दिवसावर आला आहे. फक्त 7 दिवसावर, म्हणजे याच्यामध्ये काही ठिकाणी कार्डिओलॉजीमध्ये, न्यूरोलॉजीमध्ये, न्यूरोलॉजीमध्ये थोडा जास्त, कारण त्या दिवस पेशंट राहतात. पण बाकीचा 1-2 दिवसात जातात. आणि सर्वच्या सर्वच महिन्याच्या वर कुणी राहत नाही. तर हा एक तिथं एक सकारात्मक बदल झाला. दुसऱ्या जे ओपीडी असायचं, ओपीडीमध्ये पेशंट आल्यानंतर त्याला त्याच्या तपासण्यासाठी जावं लागायचं आणि मग भेट व्हायची नाही त्या डॉक्टरांची. जे जे रुग्णालयामध्ये नेहमी आतापर्यंत 5 लाखाच्या वर गेले नव्हते, तर मी ठरवलं 2010 की आपण त्यांच्या जे काही तपासण्या आहेत त्याच दिवशी करायच्या. केल्यानंतर एक तर त्यांना ऍडमिट करा किंवा त्यांना तारीख द्या. असं केल्यामुळे पहिल्या वर्षी 70,000 पेशंट वाढले, दुसऱ्या वर्षी पुन्हा वाढत गेले. आणि 2010 ते 2015 या काळामध्ये 4 लाख रुग्णांची वाढ झाली. आता जे जे मध्ये 9 लाख ओपीडीला रुग्ण येतात, म्हणजे हे पूर्वी 5 लाखच असायचे. त्याचबरोबर जे काही मुलांचं शिक्षण आहे, म्हणजे पीजी म्हणतो आपण, पोस्ट ग्रॅज्युएट एज्युकेशन, 97 जागा होत्या, त्या आता 125 झाल्या. मग त्या जागेमध्ये वाढ केली की ते शिक्षण चांगलं झालं पाहिजे. त्याच्यानंतर पॅरामेडिकल कोर्सेस, टेक्निकल कोर्सेस सुरू झाले. आणि आज आपण पाहतो की जे जे रुग्णालय जेव्हा मी रुजू झालो तेव्हा 14-15 क्रमांकाला भारत देशात असायचे, पण हळूहळू ते 8 क्रमांकाला आलं, 7 क्रमांकाला आलं, आणि गत वर्षी भारत देशामध्ये 5 क्रमांकाला जे रुग्णालय आलं. म्हणजे हे जे होत गेलं हेही काही मी एकट्याने केलं नाही, पण हे निश्चित आहे की एक टीम आहे. या टीमनी मिळून, म्हणजे सगळ्या विभागाचे प्रमुख, सगळ्या विभागातले बाकीचे लोक, युनिट इन्चार्ज, डॉक्टर्स, नर्सेस, सफाईगार, त्याच्यानंतर विद्यार्थी, या सगळ्यांचं अमालगमेशन एकत्र झाल्यामुळे जे रुग्णालय आज भारत देशात 5 क्रमांकाला आलं. तिथे तुम्ही सगळ्या प्रकारची आता मशिनरी आणली, कशा प्रकारची मशिनरी आपल्याकडे अद्ययावत मशिनरी कशी? आपल्याकडे जी मशिनरी आहे की आपण म्हणतो कॅथ लॅब, आपल्याकडे 2 कॅथ लॅब आहे. MRI 3 Tesla सारखा MRI आपल्याकडे आला आहे. की जे जे मध्ये 2 MRI 2 CT scan, मला असं वाटतं 2 MRI 2 CT scan,
किंवा या सगळ्या दोन दोन गोष्टी असणारे जे जे रुग्णालय हे महाराष्ट्रातलं एकमेव रुग्णालय आहे. लॅब आपली अद्ययावत आहे आणि लॅब अद्ययावत आहे म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही की जी अद्ययावत नाही आहे. आणि आपण हे सगळं करत असताना याचा विचार केला आहे की आपल्याकडे जे गरीब रुग्ण येतात तर ते सगळ्या रुग्णांना इथं ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. आणि यामुळे अशा प्रकारचं MMRDA ने 43 कोटी रुपये दिले म्हणजे प्रत्येक घटकाकडून आम्हाला पैसे. रोज किती रुग्ण येतात, किती रुग्णांचं ऍडमिशन? जवळपास रोज आपल्याकडे रुग्ण येतात 3300 ते 4000 आणि आपल्याकडे 150 पेशंट रोज ऍडमिट होतात. आणि टेक्नॉलॉजीत बदल होत गेला, आता कोणते ऑपरेशन करण्यासाठी नवीन कोणती टेक्नॉलॉजी? आता काय झालं की आता नाहीये की जे येणार. नाही, आता आपल्याकडे काळानुरूप जे बदल झाले समजा, आधी सुरुवातीला कसं असायचं की टाके लावायचो, आता सुचेरलेस आलं, सगळीकडे सुचेरलेस आलं. दुसरं कसं असतं की जुनं उघडून काम करायचं, आता स्कोपी आली म्हणजे आपण काय करतो कॅमेऱ्यातनं बघून त्याचं ऑपरेशन करतो. आणि आता मला असं वाटतं की हळूहळू हे पण बदलत जाईल. आणि मला असं वाटतं बदलत जाऊन आता पुढे आणखी यामध्ये लेसर, आता आपण पाहतो की सगळ्याकडे लेसरची शस्त्रक्रिया आलेली आहे आणि आता पुन्हा रोबोट, आता सध्या रोबोटिक शस्त्रक्रिया आलेली आहे तर ही रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू होईल. तर या नवीन नवीन गोष्टी आज येत आहेत. आज आपण पाहतोय की एवढा अभ्यास झाला आहे की एखादा गाडीचा पार्ट जसा असतो तर तसं आता DNA स्टडी झाली आहे की हा एखादा आजार झाला तर कुठला DNA खराब झाला आहे आणि मग तोच एक DNA इंजेक्ट केल्यानंतर तो भाग चांगला होणार आहे. म्हणजे आपण जसा गाडीचा पार्ट बदलतो तसे हे पार्ट बदलत येणार आहेत आणि माणसाचं आयुष्य पुन्हा वाढणार आहे. तर मला असं वाटतं की म्हणून माणसाच्या आरोग्यावर आणि माणसाच्या शरीरातल्या सगळ्याच गोष्टीवर खूप मोठा अभ्यास झाला आहे आणि रोज रोज नवीन नवीन शोध लागत आहेत आणि ते शोध आपल्याला आरोग्य वाढवण्यासाठी खूप फायद्याचे आहे. सर, नेत्रदान करण्याची बऱ्याचशा लोकांची इच्छा असते तर त्याच्यासाठी कोणत्या फॉर्मॅलिटीज असतात? नेत्रदान हे जीवनपणी आपण एक नेत्र बँकेत फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला प्लेज म्हणतो आपण. त्यामध्ये आपलं नाव, पत्ता आणि आपल्या नातेवाईकाचं नाव लिहून द्यायचं असतं. त्यानंतर तुम्हाला प्लेजचं एक कार्ड मिळतं, ते कार्ड आपल्याजवळ ठेवायचं असतं. त्याच्यात त्या नेत्र बँकेचा फोन नंबर असतो आणि या फोन नंबरवर जेव्हा आपल्या मृत्यूनंतर घरच्यांनी फोन करावा असं असतं. यामध्ये नेत्र बँक स्वतःहून फोन नाही करत, तर घरच्यांनी फोन करून कळलं तर ती नेत्र बँक किंवा जवळची नेत्र बँक जाऊन ते डोळा काढून आणते. तर फॉर्मॅलिटी आता ही पण बंद झाली, नाही केली तरी चालतं. मृत्यूनंतर घेऊन जा म्हणून सांगितलं, प्लेज नसतानाही डोळे देता येतात. पण मला असं वाटतं चळवळीला दिशा मिळावी, चळवळी लोकांच्या पर्यंत लोकाभिमुख व्हावी यासाठी ही चळवळ आहे की ज्यामध्ये आपण प्लेस करून घेतो आणि प्लेस केल्यामुळे मी नेत्रदान केलं आहे असं होतं आणि ती चळवळ वाढत जाते. डॉक्टर, मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा. आपण आतापर्यंत मेडिकल टर्म्सवर बोलतो आहोत. डॉक्टर तात्याराव लहाणे हे देशाला माहीत असलेलं नाव आहे. याच डॉक्टरांमध्ये एक उत्कृष्ट शेतकरी आहे, एक बागकाम करणारा एक उत्कृष्ट माणूसही आहे. हा छंद तुम्ही कसा काय जोपासला? मला असं वाटतं की हा एकदम माझ्या हृदयाचा जवळचा प्रश्न आहे की मी 15 वर्षे शेती केली. शेती केली म्हणजे आपण आपण वखर म्हणतो इकडे, पण गावाकडे नांगर म्हणतात. तर कोळपणी खुरपणी या सगळ्याच गोष्टी मी 15 वर्षे केल्या. आजही मी जेव्हा इथे असतो तर तेव्हा घरी माझ्या तुषार नावाचा भावाचा मुलगा आहे किंवा माझे वडील आहेत तर ते मला विचारतं या शेतात काय पेरायचं. म्हणजे इथपर्यंत मी पाहतो. पण मुंबईमध्ये हे जोपासणं कठीण होतं. तर मुंबईमध्ये मी ज्या विभागात जॉईन झालो त्याच्या बाजूला एक एकर जागा मोकळी पडली होती, पण त्यात खूप अशी घाण पडली होती. तर मी त्यामधला सगळा कचरा काढून टाकला आणि कचरा काढून तिथे पहिल्यांदा मी सूर्यफूल लावलं. 1996 मी सूर्यफूल लावलं, माझ्या शेतीची हाऊस मी जोपासली आणि मग तिथे मी गार्डन केली. त्यानंतर मी यावर्षी आत्ता सूर्यफूल काढलं आणि आता मी तिथे ज्वारी लावली, उन्हाळी ज्वारी. उन्हाळी ज्वारी हे काही पीक घेण्यासाठी मी लावत नाही, याचे दोन कामं होतात. एक तर दर रविवारी मला खोदता येतं, म्हणजे खोदण्याचा जो शेतकऱ्याचा पिंडा असतो तर हे वाफे करण्यासाठी इथं काही मिळत नाही, मी खोदून वाफे करतो त्याचे. आणि वाफे केल्यानंतर मग त्यामध्ये आपला पेरता येतं किंवा खत घालता येतो. कालच मी गांडूळ खत घातला, जाऊन विकत आणून त्याला गांडूळ खत घातला. तर ही जी ज्वारी येईल हिचे काही कंस काढण्यासाठी केलेलं नाही आहे, पण ज्वारी आल्यानंतर तिथे पक्षी यावे आणि पक्षी बसावे, पक्ष्यांना खायला मिळावं आणि मग तिथे पाणी ठेवलेलं असतं, त्यांनी ते पाणी घ्यावं यासाठी तिथे मी ते लावलेलं आहे. कारण पडीक जागा आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी म्हणून 2 वेळा पीक घेतलं तर दोन्ही वेळेस ते खोदण्यासाठी, तिथं जाण्यासाठी किंवा मध्ये खुरपणी. आता इथल्या लोकांना खुरपणी माहीत नाही आहे, खुरपणी कशी असते ते सांगणे. मी कालच खुरपून घेतलं, या संडेला बसलो होतो खुरपायला. तर हे काम करत असताना जे काही मी काम करतो, खूप मोठं काम असतं, डोळ्याचं काम करायचं हे सेन्सिटिव्ह काम आहे, पण ते केल्यानंतर
थकलो समजा तर शेतीमध्ये जाऊन काम केल्यास हे सगळं विसरून जातो, थकवा निघून जातो. आणि म्हणून हा पिंड हा जो छंद आहे माझा हा मी कायम जोपासलाय. म्हणजे गावी गेल्यानंतरही मी आजही दाढे धरतो. सर, एका जिल्ह्यामध्ये शस्त्रक्रिया करताना, डोळ्याची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णाचे डोळे गेले होते, त्यांना तुम्ही डोळे दिलात, त्यांना दृष्टी दिली. सर, म्हणजे तुम्ही हे रुग्ण रुग्णांना तुम्ही देव मानता आणि रुग्ण तुम्हाला देव मानतात, हे सर्व डॉक्टरांना जमत नाही, तुम्हाला जपते जमते, तर तुम्ही अशा डॉक्टरांना काय सल्ला द्याल जे हलगर्जीपणामुळे रुग्णांचं नुकसान होत असते? मला असं वाटतंय की मी या दोन्ही ठिकाणच्या जिल्ह्यातल्या डॉक्टरांना सांगू इच्छितो की रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तर त्या रुग्णाला दृष्टी पाहिजे म्हणून त्यांनी डोळा तुमच्या हातात दिला आहे, तर त्यावेळेस थोडासा कंटाळा किंवा थोडासा हलगर्जीपणा झाल्याने नाजूक असल्यामुळे डोळ्याला जंतू संसर्ग झाला तर डोळा जातो. म्हणून मी सर्वांना एकच विनंती करेल की आपण सर्वांनी मिळून याचा विचार केला पाहिजे की या माणसाला दृष्टी आलीच पाहिजे, आणि आली नाही तर आपण असं म्हणतो की ते मग आपलं दुर्दैव आहे. तसं न होता जर मला असं वाटतं की आपलं सगळं मन लावून प्रेम टाकून केलं तर असं होत नाही. आणि तज्ज्ञ नसेल तर डोळा जो आहे हा डोळा खूप गरिबाचा डोळा आहे म्हणून तो डोळा गरीब आहे असं नाही आहे. गरिबाचा डोळा जास्त महत्वाचा आहे, कारण त्याचा डोळा नसेल तर त्याची रोजीरोटी जाणार आहे, आणि म्हणून गरिबाच्या डोळ्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी असं नेहमी सांगत असतो, डोळा गरीब आहे म्हणून त्याला त्याच्यावर शिकवत बसू नका. डोळा गरीब आहे, गरीब मनुष्य आहे, तर त्याचा डोळा चांगला करा. शिक्षण तर देता येतं, आपल्याकडे बकऱ्याचे डोळे मिळतात, आपल्याकडे बरेचसे डोळे मिळतात, त्याच्यावर शिक्षण द्या. पण मुलांना शिक्षण देत असताना एक स्टेप शिकवा आणि त्या माणसाला दिसेल असं बघा. म्हणून ज्या ठिकाणी हे डोळे गेले त्याचं मला खूप दुःख होतंय की ते जायला नाही पाहिजे होते, पण ते जे गेले आहेत त्याच्या जंतू संसर्ग झाला, शस्त्रक्रिया बरोबर नव्हत्या, तर या शस्त्रक्रिया शिकाव्या आणि एकदम तज्ज्ञ झाल्यासच आपण दुसऱ्याच्या डोळ्याला हात लावावा, नसता लावू नये असं मला वाटतं. आणि डोळे खूप महत्वाचे आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की जेवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवठा होत नाही या डोळ्यांचा, त्यामुळे एक चळवळ जी सुरू आहे नेत्रदानाविषयी, या चळवळीत वाढवण्याची गरज आहे का? आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न म्हणजे मानसिकता बदलण्याची गरज आहे. चळवळ तर आपण वाढवायचे खूप प्रयत्न केले आहेत, पण मानसिकता बदलण्याची फार मोठी गरज आहे. आपली जी मानसिकता आहे, म्हणजे काहीही असेल ना दुसऱ्याने करावं, ही जी मानसिकता ही गेली पाहिजे. आपण करावं ही मानसिकता नाही राहिली, म्हणजे काही असेल तर आपण करूया अशी मानसिकता जी आपली आहे ती कमी होत चालली आहे. आणि म्हणून आपण जर हे डोळे द्यायचं ठरवलं तर आपण हे करू शकतो, काही कठीण गोष्ट नाही आहे. आज आपण रक्तदान, मला वाटतं रक्त आज सर्वांना मिळत आहे, तशी ही मानसिकता जी आहे की जी अंधश्रद्धा आहेत, आजही शिकलेल्या माणसांच्या मध्येही अंधश्रद्धा आहेत की आपण डोळे कशाला द्यायचे, तर तशा अंधश्रद्धा निघून गेल्या ज्या जात आहेत. मला असं वाटतं की बऱ्याच वेळेस अशा सगळ्या लोकांना प्रसिद्धी पण मिळते आणि ही प्रसिद्धी मिळाल्यामुळे बाकीचे लोक पुढे येतात, पण ही मानसिकता बदलण्याची खरंच गरज आहे. नक्कीच गरज आहे, म्हणजे खरोखरच आजचं वॉरूम आमच्या प्रत्येकाच्याच लक्षात राहील, जे पाहतात ऐकतात त्यांच्याही लक्षात राहील. एक सकारात्मक असा संवाद सुरू होता, कुठेही थांबवू नये असं वाटत होतं, मात्र थांबावं लागतं, वेळेचं बंधन आहे. खरोखरच म्हणजे एका कर्मयोगाची जीवन गीताचं आपण ऐकत होतो सर्वजण. जीवन हे एखाद्या प्रवासासारखंच असतं, प्रवासात आपण वाहतूक कोंडीत सापडतो, पुढे कसं जावं कळत नसतं, वेग मंदावतो, एखादा खड्डा दिसत नाही, स्पीड ब्रेकर दिसत नाही, मोठा दणका बसतो तरी सुद्धा प्रवास थांबत नसतो, एखादा ब्लाइंड टर्न येतो, पुढे काय घडेल माहीत नसतं. आणि अशा वेळी डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या जीवनात जसे बाबा आमटे आले, त्यांनी त्यांना एक वेगळा मार्ग दाखवला, तसंच तात्याराव लहाने यांच्यासारखे कर्मयोगी आपल्याला काही वेगळे मार्ग दाखवत असतात. आज इथंच थांबूया वॉर रूममध्ये आपण. मी मराठी न्यूज, दे धडक बेधडक.